आणि सुरुवातीलाच बातमी, नितेश राणे यांच्या संदर्भातली नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी अद्यापही न्यायालयात सुरू आहे, पण आता हे स्पष्ट झालंय की न्यायालयाची वेळ त्या अर्थानं संपली आहे. 10 मिनिटांनी वेळ वाढवून देण्यात आला होता, पण आता निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना उद्याची वाट बघावी लागेल. याच्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज झाल्यानंतर पहिल्यांदा जो युक्तिवाद करायचा आहे तो अर्जदाराच्या वकिलांनी करायचा आहे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला तो आम्ही काळजीपूर्वक ऐकला, त्यांना काय म्हणायचं ते समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. पण आमचा युक्तिवाद आज पूर्ण झालेला नाही, आणि उद्या आमचा युक्तिवाद चालू राहील, आणि युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर आम्हाला बोलता येईल. सर, युक्तिवादातला आज एक मुद्दा तुम्ही मांडला, तो काय नेमका मुद्दा होता तो जर सांगितलात, कारण अजूनही तुम्हाला मुद्दे मांडायचे आहेत जे नितेश राणे आणि आणखी दुसरे जे आहेत त्यांच्याबद्दल, जे काय त्यांच्या वकिलांनी मुद्दे मांडले जवळपास 15 ते 20 मुद्दे आहेत, अनेक मुद्द्यांवर तुम्हाला स्पष्ट बोलायचं, पण पहिला मुद्दा तुम्ही मांडला त्यावर सांगाल. पहिला मुद्दा म्हणजे मी जे हे बघा, ह्यात गुन्ह्याची ही न्यायालयासमोर सुनावणी आहे, त्यामुळे गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का वगैरे याच्यावर वकिलांनी बोललं पाहिजे. तर त्याच्याऐवजी जे त्यांनी विधानसभेत काय झालं किंवा कोणी कोणाचा सत्कार केला कुठच्या मंत्र्यांनी, आता त्याच्यामुळे आम्ही जे कोर्टाला सांगितलेलं आहे की गुन्हे जे घडतात त्या गुन्ह्याचं रिपोर्टिंग करणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे, वार्ताहरांचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर राजकारणी आहेत, आमचा राजकारणाशी संबंध नाही. राजकारणी त्यांचं राजकारण करतात, म्हणजे समजा काय जे असतील गुन्हे होतील, बलात्कार आहे, मारहाण आहे, खून खराब आहे, ते राजकारणी जर कोणाच्या घरी जातात त्याचं सांत्वन करतात, त्याच्याशी बोलतात, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही आहे, हा मुद्दा नाही आहे. न्यायालयासमोर जो पोलिसांचा तपास आहे तो आम्ही ठेवू, आणि त्याच्यातनं आम्ही जो त्यांचा अर्ज आहे त्याला विरोध करू. आम्ही सांगितलं आम्हाला बाकी गोष्टींची देणं घेणं नाही, आम्ही फक्त कागदपत्र काय त्याविषयीशीच बोलणार. आणि जो पोलीस तपास आहे त्याबद्दलही अनेक तो आम्ही न्यायालयासमोर मांडू. ॲप्लिकंटने सुरुवातीलाच आर्ग्युमेंट सुरू करतानाच असं कोर्टाला सांगितलं की जे काय रिकव्हर करायचं होतं थिंग त्या ऑलरेडी रिकव्हर झालेल्या आहेत, मग त्या ती जागा असेल किंवा ते फोटोग्राफ असेल, असं असताना सुद्धा ते का त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आता आणखी का पाहिजे, आणखी इन्क्वायरी कशासाठी? आम्ही त्यांच्या युक्तिवादाला अजून उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे मी आता बोलू शकत नाही. ते उद्या ज्यावेळेला वेळ येतो आम्ही त्याच्यावर बोलू, आणि आम्ही काही बोलू ते बोलू, न्याय देणार आणि त्यांच्या समोर ज्या गोष्टी येतील त्याच्यावर विचार करणारं हे न्यायालय आहे. त्यामुळे आम्ही जे त्यांना जे बोलायचं आहे ते बोलले, आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही कागदपत्रांच्या आधारे बोलू, आम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीची देणं घेणं नाही. आम्ही जी कागदपत्र तपासातले ती न्यायालयासमोर ठेवू, आणि पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टींची छाननी करणं, कुठची गोष्ट स्वीकारार्ह आहे ते बघणं न्यायालयाचं काम आहे. न्यायालय निर्णय. उद्या किती वाजता सुनावणी आहे? उद्या किती वाजता सुनावणी आहे? आणि पावणे 3 वाजता सुनावणी. ओके, आणि उद्या या प्रकरणी निकाल येईल, म्हणजे जो काय मी काय सांगू, माझी आर्ग्युमेंट पूर्ण झालेली नाही, माझा युक्तिवाद उद्या किती वेळ घेईल मला माहिती नाही. त्याच्यानंतर ते आमच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर करतील आणि त्याच्यानंतर न्यायालय त्याच्यावर विचार करेल. एक गोष्ट, आरोपीला जो आज इंटरिम बेल होता त्यांची ती मागणी न्यायालयाने नाकारलेली. ओके, इंटरिम बेलची फिर्यादीच्या वतीने बाजू मांडली. आम्ही मूळ फिर्यादी जे आहेत संतोष परब यांच्या वतीने बाजू मांडली, आणि याच्यामध्ये त्यांचे ग्रिव्हन्सेस काय आहेत ते न्यायालयापुढे आणणं आवश्यक वाटलं मला. ती फिर्याद कशी खरी आहे आणि याच्यामधल्या जर का मला खरोखरच म्हणजे फिर्यादीचं म्हणणं असं असेल की याला मला खरोखरच कोणाला अडकवायचं असतं तर मी पहिल्या दिवसापासूनच म्हणलं असतं की हे संगनमत केले असं असं, पण तसं कुठेही फिर्यादीमध्ये नमूद नाही. संगनमताचा विषय हा तपासामध्ये समोर आला आणि त्याच्यामध्ये जर का तपासामध्ये तो मुद्दा समोर आला असेल तर मग या फिर्यादीला त्यांच्याकडून काय भीती आहे हे ग्रिव्हन्सेस कोर्टापुढे मांडणं आवश्यक वाटलं, आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो जीवघेणा हल्ला आहे. आणि ती घटना ही अपघाताची घटना असती तर कुणी समजू शकलो असतो, परंतु अपघाताची घटना असेल तर जनरली असं पाहिलं जातं की अपघात ज्याकडून घडलेला असतो तो गाडी थांबते आणि मग त्यानंतर पुढचा विषय त्याचा सर्व्हिलन्सचा होतो, सर्व्हायवलचा. पण इथं तसं न होता, ती व्यक्ती गाडीतून उतरली आणि त्याच्यावरती वार केला आणि तो वार छातीवरती होता, त्यामुळे तो विषय विचारात घेऊनच त्याच्यामध्ये जो तपास होणं आहे आवश्यक आहे तो होणं आवश्यक होता. याच्यामध्ये मुख्य सूत्रधारचा मुद्दा मी जो मांडला ते नितेश राणे हेच याच्यामध्ये निष्पन्न होत आहे,
असं माझं म्हणणं मी न्यायालयापुढे मूळ फिर्यादीतर्फे मांडलं. भविष्यात माझ्यावरती हल्लासुद्धा होण्याची शक्यता आहे. माझं त्याचं कुटुंब हे भीतीखाली आहे आजही, परंतु आज त्यांनी धीर दाखवून कोर्टामध्ये जर तो हजर राहिला त्याच्यावरून त्याचे आपण मानसिकतेची विचार करणंही आवश्यक आहे. समाजामध्ये अशा घटना ह्या घडल्या नाही पाहिजे. आणि त्यानंतर मी हा पण विषय मांडला की सांस्कृतिक महाराष्ट्राने सांस्कृतिक महाराष्ट्राच्या संदर्भातला का अशा पद्धतीचे ॲलिगेशन्स आमदारावरती होत असेल तर त्याचाही विचार होणं आवश्यक आहे. याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी जर का केंद्रामध्ये आमचं सरकार आहे ही जर का भाषा वापरली असेल तर ती धमकीची भाषा का समजू नये असाच माझा प्रश्न आहे. सर आपलं नाव? माझं नाव मी ॲडव्होकेट विकास पाटील शिरगावकर, माझं गाव सातारा. ओके, येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. पायाखाली पायाखाली प्रत्येकाच्या केबल्स आहेत. त्यामुळे आपण पाहिलं की सरकारी वकील आणि जे यातले पीडित आहेत त्यांच्या वकिलांनी काय पद्धतीनं बाजू न्यायालयात मांडली, ते माध्यमांसमोरही त्यांनी बाजू मांडली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याला 2:00 प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणातला निकाल येईल. उद्याला सरकारी पक्षाचे वकील आपली बाजू मांडणं पूर्ण करतील, त्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे यांचे वकील आपली बाजू मांडतील आणि मग न्यायालय आपला निर्णय देईल. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण उद्याला 2:45 म्हणजे 3:45 या प्रकरणातली सुनावणी आहे. आज न्यायालयामध्ये कशाप्रकारे दावे आणि प्रतिदावे करण्यात आले आपण ग्राफिक्सच्या सहाय्याने जाणून घेऊयात. नारायण राणे, नितेश राणे यांच्या वकिलांनी आणि गोट्या सावंत यांच्या वकिलांनी यांचा या प्रकरणाशी संबंध नाही असं राणे यांच्या वकिलांनी म्हटलं. तसंच हे प्रकरण म्हणजे केवळ बनाव करण्यात आलाय असाही दावा राणे यांच्या वकिलांनी केला. जाणीवपूर्वक नितेश राणे यांचं नाव या सगळ्या प्रकरणात गोवण्यात आलंय. एवढंच नाही तर नितेश राणे 2 चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर झाले होते. नितेश राणे यांनी म्याव म्याव आवाज काढल्याचा राग डोक्यात ठेवून या प्रकरणात त्यांचं नाव गोवण्यात आलंय असा नितेश राणे यांच्या वकिलांनी दावा केला. पोलिसांवर राणे यांच्या अटकेसाठी दबाव असल्याचंही त्यांच्या वकिलांनी म्हटलं. तर त्याच वेळेला सरकारी वकिलांनी काय दावे, तुम्ही त्या संदर्भात मी संपूर्ण आर्ग्युमेंट संपल्यानंतर मगच आपल्या समोर कमेंट करतो. पण तुम्ही अंतरिम जामिनासाठी प्रयत्नशील होतात तर त्यावर न्यायालयानं काय म्हटलं? अंतरिम जामीन मी ह्यासाठी म्हटलं कोर्टाला की आज सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना असं सांगितलं की मला उद्या युक्तिवाद करायला 1-2 लागतील. उद्या आपली सुनावणी ही दुपारनंतर होणार आहे. त्यांना जर 2 लागले तर 5-15 त्यांनाच वाजतील. त्यांना परत रिप्लाय द्यायला वेळ लागेल आणि त्यानंतर जर आदेश करायचा झाला तर उशीर होईल. म्हणून जर समजा उद्याचा दिवस जाणार असेल तर मला अंतरिमसाठी अर्ज करावा लागेल असं मी म्हटलं. परंतु एकंदरीत दोन्ही वकिलांच्या साधारण संमतीने असं ठरलेलं आहे की जर सकाळच्या सेशनमुळे सत्रात वेळ मिळाला तर कदाचित सकाळी देखील आर्ग्युमेंट चालू होईल आणि त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि कदाचित मग उद्या आपला युक्तिवाद पूर्ण होऊ शकेल दोन्ही पार्टीज. पण तरी काही थोडक्यात सांगू शकाल की नेमकं काय? आज जवळपास 2.5 हिअरिंग झाले, तुम्ही जवळपास 1-1.25 मुद्दे मांडलेले आहेत, तर त्यातले काही महत्वाचे मुद्दे जे तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयापुढे मांडले? मी परत एकदा सांगतो की याकरताच मी आपल्याला सगळे हे डिटेल्स लपवण्यासारखं काही नाही, ओपनली युक्तिवाद झालेला आहे. परंतु एकदा न्यायालयात प्रोसिडिंग पेंडिंग असताना आपण त्यावरती कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही. त्याचे काही परिणाम देखील होऊ शकतात, त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. या एका कारणाकरताच मी आपल्या सगळ्यांना सांगत नाही आहे. परंतु सम अँड सबस्टन्स आमचा युक्तिवादाचा एवढाच होता की पॉलिटिकल रायव्हलरी करता, पॉलिटिकल प्रेस्टिज करता नितेश राणेंना या गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याकरता म्हणून त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा. त्या सगळ्याचा सार सम अँड सबस्टन्स एवढाच आहे. ओके, थँक्यू थँक्यू सो मच. त्यामुळे केवळ कॉन्स्पिरन्सी आहे, राजकीय षडयंत्र आहे आणि म्हणूनच नितेश राणे यांना या सगळ्या प्रकरणात अडकवलं जात आहे असा दावा नितेश राणे यांच्या वकिलांनी केला. उद्यालाही सुनावणी होणार आहे. जर का वेळ मिळाला कोर्टाला तर सकाळच्या वेळातच सुनावणीला सुरुवात केली जाईल, म्हणजे संध्याकाळपर्यंत निकाल येऊ शकतो असंही त्यांनी नोंदवलं. अन्यथा 3:15 या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल. आणि आता थेट जाऊयात रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी बोलतात. अँड वननेस अँड टू रिमेंबर विथ अटमोस्ट ग्रॅटिट्यूड
my father and our founder chairman, Shri Dhirubhai Ambani. He lives in our hearts now and forever. Let me extend a warm welcome on behalf of my mother Kokilaben, Nita and myself, Isha and Anand, Akash and Shloka, Anant and Radhika, and above all, our dearest Prithvi. Prithvi is the newest member of our family. Over the last year, he has brought boundless joy to our lives. I am sure all parents and grandparents amongst you have experienced the same joy. This tradition of intergenerational living together is a unique and precious asset of our Indian culture. After all, there is nothing more precious that we can give to our children and grandchildren than love and everlasting memories of that love. At the end of the day, what matters most is not material wealth, but the wealth of love and care we receive and the wealth of love and care that we give to others. We have inherited this unique family culture from our forefathers, and we must preserve this as we modernize. Friends, the world, our nation, our Alliance family have been through a lot during the last 2 years. Of course, now a semblance of normality is slowly returning, but this normalcy is still clouded by uncertainty, which is why we simply cannot afford to lower our guard. I hope that all of you are taking all the precautions to stay safe and stay healthy. For the second year, we are only having a virtual celebration of our Alliance Family Day. I sorely miss the experience of meeting you face to face, greeting all of you with spontaneous laughter, handshakes, and hugs. In 2022, I look forward to meeting all of you sooner than later, physically, and celebrate. Friends, even though these are difficult times, COVID has taught us some important lessons which reinforce my thinking. Our first lesson is always health first. COVID has made all of us more health conscious and fitness conscious. Health is our true wealth. We have now begun to realize it more acutely than ever before. Earning and retaining this wealth of good health is in our own hands. The ingredients are healthy food, good thoughts, good deeds, yoga, meditation, sports, and exercise. Let's make these a habit across our full Reliance family. Let me remind all of you, positivity, optimism, and a can-do attitude creates a positive environment. As leaders, it is our job to create a positive environment, whether in our family or in the company. Our second lesson is safety first. The pandemic has taught us that the safety of each and every one of us is inseparably linked to the safety of all of us. In other words, no one is fully safe in the world unless all of us are fully vaccinated with vaccines that work. I am proud of the safety record of our million-strong Reliance family relative to the world and the country. I must thank Nita and all the spouses for taking the lead in maintaining the safety of our families. Let us continue to ensure the safety of the entire Reliance family, the communities around us, and our nation. Our third lesson is family first. At Reliance, our families are the greatest source of our strength for each and every one of us. During the pandemic, work from home has enabled all of us to spend more quality time with our children, spouse, and parents. In future, technology will offer even more exciting ways of hybrid and virtual work, which means we can work more efficiently and also devote more time to our families and friends,
We can also invest greater amounts of time for cultivating our interests and for enjoying intimacy with nature. This will provide us an opportunity to create an even better work-life balance by focusing on things that matter the most. Let me tell you in all honesty that for me, Reliance as a happy family is as important as Reliance as a super successful company. Dear colleagues, today is also a day for me to thank each and every one of you for your devotion, contribution, commitment, and hard work to Reliance and for making it a stronger company every year. Thank you from the bottom of my heart. When I look back at the past 2 years, my heart is filled with admiration and appreciation for all of you in the Reliance family. Last year, despite the pandemic, we have done remarkable things that has earned us global admiration and respect, whether in business or through our Reliance Foundation. First, we have completely re-engineered our energy and materials business. Now Reliance is poised to become a global leader in clean and green energy and materials. This transformation of our oldest business will provide us the largest growth engine for Reliance and yet another opportunity to many of you to do things that will be for the first time in the world. Second, Reliance Retail has revolutionized organized retail in India. In the past 1 year alone, we have onboarded nearly 1 million small shopkeepers and created over 100,000 new job opportunities and employment. This growth engine will continue to create significant societal value by providing unlimited opportunities for our partners and employees. Third, Jio has gained over 120 million subscribers and brought fiber to nearly 4 million homes and commercial establishments. It has laid the foundation for making India the world's premier digital society. Fourth, I would like to express my deepest gratitude to Neeta and Isha for their leadership for the Reliance Foundation as they rendered mammoth humanitarian services across the nook and corners of our country. The doctors and nurses at our Reliance Foundation hospital risked their lives to save others. When COVID patients were in dire need of oxygen, our engineers in Jamnagar made Reliance India's largest producer of medical-grade oxygen for the entire country. Our team at Reliance Life Sciences enhanced the capacities of testing across multiple locations when the company and the country needed it the most. Our media business colleagues ensured that consumers get their news and entertainment without any interruption. Your families should be proud of all your contributions for the growth of Reliance. I am proud of each and every one of you for going beyond the call of duty. All of you are the true heroes of Reliance. Thank you. My dear Reliance family, on Reliance Family Day, we must recall and rededicate ourselves to the foundational purpose of Reliance. Dhirubhai put it succinctly, the purpose of Reliance is to make India prosperous and to transform the life of every Indian for the better. He taught us that business must have a social purpose beyond profits. He also showed us the way to achieve this purpose by constantly increasing Reliance's societal value and bettering ourselves every year. He emphasized that every generation has to be better than the previous one. That foundational purpose, that passion, and that mission will never change. As we enter the second half of Reliance's golden decade, I can tell you that the future of our company looks brighter to me than ever before. I can confidently make two predictions. First, India will become one of the top three economies in the world. And second, Reliance will become one of the strongest and most reputed
Indian multinational companies in the world. To seize this humongous opportunity, now is the time to lay the foundation for Reliance's future growth over the coming decades. Just as Dhirubhai has laid a robust foundation for today's Reliance at the beginning of the 1990s, given our existing portfolio growth engines and our strong balance sheet, availability of finance and opportunities will be unlimited. What we must focus on is the imperative to build an organizational culture capable of translating these opportunities into reality. Let me share with you three imperatives or must-dos that all of us at Reliance must embrace and make it a way of life for all of us. The first imperative, we must never become complacent of what we have achieved in the past. Companies that become laid back because of their previous achievements become footnotes in a history book. Only those become the subject of an entire and forever unfinished book who achieve perpetual growth through constant renewal and reinvention, through perennial paranoia for improving capability and competency, and for always upping their game. I would like the story of Reliance to be told in that book, which has no final chapter, and one which is continually updated with records of bolder initiatives and more glittering successes, and where successive generations create even greater societal value and contribute to India's growth. This is the only way for today's and tomorrow's leaders to earn the right to call themselves the true inheritors of the legacy of Dhirubhai Ambani. Our second imperative, we must continuously revisit, iterate, reiterate, and communicate the common philosophy of we care that guides and inspires all of us at Reliance. What is this we care philosophy? I have stated this before, but it merits repetition today. At Reliance, we care for our planet. We care for our nation. We care for our people. We care for our customers. रिलायन्स फाउंडेशन डेच्या निमित्तानं रिलायन्स फाउंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी बोलतात. श्री धीरूभाई अंबानी, ही टॉट अस दॅट ॲट रिलायन्स आवर कंट्री आर पीपल कम फर्स्ट अँड फॉरमोस्ट. व्हॉट इज गुड फॉर इंडिया ऑलवेज वॉज इज अँड विल बी गुड फॉर रिलायन्स. इन एव्हरी ॲडव्हर्सिटी ही टॉट अस देर इज अन ऑपॉर्च्युनिटी. टुडे ऑन हिज बर्थडे he would have been thrilled to see his Reliance family so strong and resilient. Both strength and resilience are core to what defined him. I remember in 2001 when Gujarat was hit by one of the worst earthquakes in its history, Papa ensured that immediate relief was provided. He mobilized teams and also asked me to go there personally. We left overnight from Jamnagar in trucks and buses to Anjar. There was unimaginable devastation and suffering all around. But Papa's words inspired us then and continue to inspire us today as we do all that we can to support India's fight against COVID. From contributions to various relief funds to Mission Anna Seva, under which we have distributed over 85 million free meals. From free fuel for emergency vehicles to essential deliveries and digital connectivity, from hospital beds and oxygen supplies to efficient vaccinations for millions, in every challenge that the pandemic posed, the Reliance family stood firmly with our nation. Reliance Foundation has so far vaccinated over 25 lakh people across the country. Providing free vaccination
to the most disadvantaged sections of our society. And we will continue to work hard for the well-being of all Indians. A special mention to our entire medical community of Sir H.N. Reliance Foundation Hospital and to all our frontline warriors from Reliance Foundation, Reliance business teams, our schools, sports team and corporate functions. You've all risen above your call of duty. Our doctors have saved countless precious lives day and night selflessly. Our nurses have tested and vaccinated tirelessly with a smile on their faces. Our teachers have reskilled themselves and ensured that our children continue to learn from home. Our Mumbai Indians and Indian Super League players have spread so much joy, hope and cheer even in these difficult times. Our engineers have responded to every critical need of the hour, from producing PPEs to life-saving oxygen. Please join me in applauding the entire Reliance family for your outstanding contribution to this crusade against COVID. Along with COVID relief, our other developmental work also continued in full swing. I'm humbled to share with you that Reliance Foundation has now touched the lives of over 55 million Indians in the remotest towns and villages of our country. Our Education and Sports for All program has reached out to over 21.5 million children across India. We will continue to do everything we can to address the most pressing problems faced by our nation, especially our children and our women. Women have always been at the heart of everything I do. On Papa's birthday today, I remember how he always encouraged me to follow my aspiration. When I met him for the first time at his office in Maker Chambers, as a young girl, I told him I wasn't ready for marriage as I wanted to have a career of my own. He said that not only should I continue to work and have a career, but I should also try to excel in whatever I do. For me, it was so reassuring to know that I was treated no different from a man and that my dreams were important too. Reliance Family Day च्या निमित्ताने Reliance Foundation च्या प्रमुख नीता अंबानी बोलत होत्या. छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहत आहे मुलुक महाराष्ट्र. सभागृहाचे अध्यक्ष नरहरी झिरवळ आणि सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वाची बैठक सभागृहात पार पडली. यामध्ये आमदारांचं सभागृहातलं आणि सभागृहाच्या बाहेरचं वर्तन नेमकं काय असावं यावर चर्चा करण्यात आली. या संदर्भात सभागृहात बोलताना अजितदादा पवार यांनी आमदारांचे कान टोचले आणि त्यांना शिस्तीचे धडे दिले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना 12 आमदारांचं निलंबन वर्षभराकरता करणं हे पूर्णतः अन्यायकारक असल्याचं म्हटलं. या सभागृहामध्ये निवडून येताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, लाखो मतदार हे तुमच्याकडे बघून मतदान करतात, त्यावेळेस तुम्ही ह्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात. कुत्री, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचं प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. माझी खरंच आग्रहाची विनंती आहे, त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणं हा सभागृह सदस्यत्वाचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांचा विश्वासाला तडा दिला, त्यांचा अपमान आहे. अध्यक्ष महोदय, जर त्यांना वाटलं की आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतोय, टवाळी करतोय, काय वाटेल त्यांना? या सभागृहातल्या सर्व सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनानं सभागृहाच्या
प्रतिमेला मान सन्मानाला नक्कीच अध्यक्ष महोदय धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे. ही प्रतिमा आणखीन ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, हे आज आवश्यक बनलेलं आहे. आपण सगळ्यांनी सभागृहातल्या विधिमंडळातल्या आवारात आणि एकूणच सार्वजनिक जीवनातल्या स्वतःच्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की या सभागृहाचं कामकाज आम्ही ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी आलो किंवा आमच्या आधी बाळासाहेब थोरात 35 वर्षापूर्वी आले त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. त्यावेळेस काही टीव्हीचं लाईव्ह दाखवलं जात नव्हतं. विधिमंडळ आवारात असलेल्या माध्यमांच्या कक्षातून थेट प्रक्षेपण आता होत आहे आणि त्यामुळे सदस्यांचं वर्तन विधिमंडळाच्या सदस्याला शोभेल, साजेल, तसंच इतर कुणाचा अपमान होणार नाही, अवमान होणार नाही, उपमर्द होणार नाही अशा पद्धतीचं ठेवलं गेलं पाहिजे. देशाची लोकसभा असेल किंवा राज्याची विधानमंडळ असेल यांच्यावर संपूर्ण या लोकशाहीने राज्य चालवण्याची जबाबदारी ही दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करतो, कसं वागतो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्या खाजगी आयुष्यामध्ये आपण कदाचित कशाही प्रकारे वागू शकू पण या ठिकाणी आपण जनतेचे विश्वस्त म्हणून आलो आहोत, ट्रस्टी म्हणून आलो आहोत. त्यामुळे आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण या ठिकाणी जी काही मूल्य आहेत त्याचं पालन केलं पाहिजे, नियम जे आहेत त्याचं पालन केलं पाहिजे आणि विशेषतः जो सभागृहाचा दर्जा आहे मग ते आपल्या व्यक्तिगत वर्तनात असेल किंवा सामूहिक वर्तनात असेल हा दर्जा देखील आपण कायम ठेवला पाहिजे. आणि या दृष्टीनं आपण अनेक तरतुदी केल्या आहेत, काही कायदे आहेत, काही आपले नियम आहेत, पण या सगळ्या गोष्टी नियमाने होऊ शकत नाही. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला या कायदेमंडळाचं महत्त्व समजलं पाहिजे आणि आपण किती सर्वोच्च पदावर आलो आहोत हे देखील लक्षात आलं पाहिजे. खरं तर अधिवेशनाचं आज त्या अर्थानं सूप वाजलं, पण शेवटच्या दिवशी का होईना सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकदा स्पष्टपणे भूमिका घेतली की कसं वागलं पाहिजे आणि त्याहूनही कसं नाही वागलं पाहिजे. त्यामुळे अपेक्षा आहे की पुढच्या काही काळात सभागृहातलं सर्वच सन्माननीय आमदारांचं वर्तन हे अधिक जबाबदारीचं असेल. माध्यमांना असे आवाज आणि अन्य गोष्टी दाखवण्यात काही फार रंजकता असते असं नाही. सर्वसामान्यांना तर त्यांचे प्रश्न कोणते सोडवले जात आहेत, त्यावर आपले लोकप्रतिनिधी काय मुद्दे मांडतायत आणि सरकार त्याला काय उत्तर देत आहे याची सगळ्यात जास्त अपेक्षा असते. आज महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये प्रामुख्यानं 4 जिल्ह्यांमध्ये तर गारपीट झाली आणि 3 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि पाऊस झाला. या सगळ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अपेक्षा आहे की याही शेतकऱ्यांना पुढच्या काही काळात विरोधक त्यांची बाजू लावून धरतील शेतकऱ्यांची आणि सरकार त्यांना नुकसान भरपाई देईल. आता पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपुरात होणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे वॉर्ड रचनेच्या संदर्भातली आणि महापालिका सुधारणा विधेयक अखेर विधानसभेत मंजूर झालंय. याला विरोधकांनी काही आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते, पण मुंबई महापालिकेतले 227 नगरसेवक जे होते ते आता वाढणार आहेत आणि 236 नगरसेवक आता इथून पुढच्या नवीन महानगरपालिकेत मिळणार आहेत. अर्थात या संदर्भात राज्य सरकारनं जे नोटिफिकेशन दिलं होतं त्यानंतर महापालिकेनं जो ठराव केला होता या संदर्भातले काही आक्षेपाचे मुद्दे हे विरोधकांनी उपस्थित केले. मात्र हे सगळे मुद्दे खोळून काढत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणाने आपला मुद्दा लावून धरला, तर विरोधकांनी आपला मुद्दा लावून धरत याला आपल्या परीनं विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर बहुमताच्या जोरावर सरकारनं हाही ठराव मंजूर करून घेतला. यासोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये आज इथे सांगणार आहोत, पण एक महत्त्वाची आठवण
जी आम्ही माझे सगळेच सहकारी करत असतात ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क घातला पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजेत, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन केलं पाहिजे. आणि मी आता स्टुडिओच्या बाहेर जाताना मास्क घालून जाणार आहे. आणि गेल्या काही दिवसात ओमायक्रॉनची संख्या हळूहळू वाढते आहे. काल तर महाराष्ट्रातली कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही 10,000 घरात गेली होती. ही चिंताजनक गोष्ट आहे. त्यामुळे काटेकोरपणे नियमांचं पालन केलं. आता 31 डिसेंबर आला आहे पर्वावर. घराबाहेर पडून आनंद आणि जल्लोष साजरा करताना थोडी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हा आमच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी, महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे प्रवासातसुद्धा सहजपणे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळतील. आज इथेच थांबूया.